सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मिरज शासकीय कोरोना रुग्णालयात आणि खासगी कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मिरजेतील सुरेशबापू अवटी युवा मंचच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत दुपारी आणि रात्रीच्या मोफत जेवणाची सोय करण्यात आली. मिरजमध्ये ज्या ज्या वेळी वेगवेगळी संकटं येतात, मग ते महापूर असेल किंवा कोरोनासारखा महारोग असेल, कोरोनाच्या सुरुवातीपासून आम्ही समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेने माननीय सुरेशबापू अवटी युवा मंचकडून स्वर्गीय सागर अवटी नॉन कोविड हॉस्पिटल तसेच गोरगरीब लोकांना साहित्य, भाजीपाला, धान्य वाटप असेल, त्यानंतर पोर्टेबल ऑक्सिजन मशीन मोफत गरजू रुग्णांना देण्यात येत आहेत. त्याचा लाभ बऱ्याच रुग्णांना झाला. त्यानंतर युवा मंचच्या माध्यमातून लोकांना बेड मिळवून देणे, कोरोनाबद्दल माहिती केंद्र चालू आहे, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये लोकांना मदत करत असताना रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची अडचण येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मान्य सुरेशबापू अवटी युवा मंच मिरज यांच्याकडून मिरज परिसरातील लोकांसाठी मोफतमध्ये जेवणाची सोय केली आहे. या उपक्रमासाठी ज्येष्ठ नेते सुरेशबापू अवटी, नगरसेवक संदीप अवटी, नगरसेवक निरंजन सुरेश अवटी, महेश पाटील, सुनील मोतुगडे, नितीन अवटी यांनी गरजू नातेवाईकांसाठी एक पाऊल पुढे करत स्तुत्य उपक्रम सुरू केला. आदरणीय सुरेशबापू अवटी युवा मंच मिरज यांच्या वतीने कोरोना काळात जे नातेवाईक रुग्णांच्या बाहेर उपाशीपोटी त्यांचा हाल होत आहे अशा रुग्णांसाठी आम्ही मोफत अन्नक्षेत्र चालू केलेलं आहे. कोरोना काळ ज्यावेळी कोरोना पहिल्यांदा आला तेव्हापासूनच सुरेशबापू अवटी युवा मंचच्या वतीनं साहित्य वाटप असेल, अन्नधान्य वाटप असेल, त्यानंतर पोर्टेबल ऑक्सिजन मशीनचे लोकांना मोफत सोयी असेल, परत स्वर्गीय सागरावटी नॉन कोविड हॉस्पिटल असेल, या वेगवेगळ्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची संधी आमचे सगळे युवक साधत असतात. तेच त्यानंतर आपण युवा मंचच्या वतीनं रुग्णांना बेड मिळवून देणे, त्यांना व्हेंटिलेटरची सोय करून देणे अशा पद्धतीची टीम आपली कार्यरत असते. ही टीम कार्य करत असताना त्यांच्या लक्षात आलं की जे रुग्णांच्या बाहेरगावाहून आलेले नातेवाईक आहेत किंवा ज्यांचं पूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि त्यांना जेवणाची अडचण होत आहे, या सगळ्याचा विचार करून आम्ही सुरेशबापू अवटी युवा मंचच्या वतीनं अन्नधान्य मोफत सगळ्यांना जेवणाचे सोय करत आहोत. तरी आपल्या आसपास किंवा आपल्या ओळखीचे असे कोणी असतील तर आमच्याशी संपर्क साधावा.